वेलकम बैक टू माय चैनल है तुम्हारा चैनल मधे तो नवर्री के उपवास संपले आम्मी चलो है आता बाहर पानीपुरी खाला पीहू का खाए पानीपुरी खाची पीहू सुधा पानीपुरी लवर है तिला पानीपुरी खूब आवड़ते तर ती पण खूप एक्साइटेड आहे। मम्मा मम्मा काया वाजे तो पचाचा बराबर आहे तो पचाचा तर आज स्वयंपाकाला दिली आहे सुट्टी आम्ही चाललोय बाहेर चला बघू आता काय काय खातो चला तर आमच्या तळोजा मध्ये हे नवीन स्वीट मार्ट उघडलेला आहे तर तिथे चाललेलो आहे आम्ही तर चला आत मध्ये जाऊया तर आत गेल्यावर एकच ठिकाणी सर्व आहे पाव भाजी सँडविच पिझ्झा त्यानंतर आतून पण दाखवते मी तुम्हाला हे बघा आतून सुद्धा आत मध्ये सगळे स्वीट डिश ठेवलेल्या त्यानंतर ज्यूस सेंटर देखील इथंच आहे ऑरेंज ज्यूस आणि सगळ्या प्रकारचे ज्यूस होते इथं आणि या स्वीटचं नाव आहे मिठास दुकानाचं नाव आहे। तर आता आम्ही पावभाजी घेतली आहे मस्त इथं गरमागरम पावभाजी आलेली आहे बघू शकता किती मस्त दिसतीये भरपूर असं बटर वगैरे त्यांनी टाकलेले आहे त्याच्यामध्ये मस्त लिंबू आणि कांदा टाकून एन्जॉय करतो आम्ही तर या तुम्ही पण सगळे आणि तुम्हाला पाव भाजी आवडते का कमेंट मध्ये नक्की सांगा। मुंबईची आनबान शान बोलतात पाव भाजी तर तुम्हाला आवडते का नक्की सांगा आम्ही खातोय आता या खायला कशी आहे आणि आता आमची पावभाजी खाऊन झालेली आहे आता आम्ही मागवले तवा पुलाव मस्त असा गरमागरम तवा पनीर चीज पुलाव इथं आलेला आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतोय आणि भरपूर याच्यामध्ये पनीर होतं एकदम मोठे मोठे पीस पनीरचे होते छान होता चवीला पण तर या सगळेजण तुम्ही खायला तर पुलाव वगैरे खाऊन झाल्यानंतर यांनी मागवलेला केसर रसगुल्ला आणि त्यानंतर हे आहे मलाई रोल जो मी आज पहिल्यांदा बघितलाय आणि पहिल्यांदाच टेस्ट करणार होते। तर वरती जे आपण रसगुल्ल्याचे लेयर असती तशी सेम होती आणि आतमध्ये सगळी खवा त्यांनी भरलेला होता त्याच्यामध्ये आणि त्यालाच मलाई रोल असं नाव दिलेलं तर सेम रसगुल्ला खातो तसंच लागत होतं काही वेगळं लागलं नाही। आणि डुगू आणि पिहूला हे मॅशमेलो घेतलेलं टेडी बेअरच्या शेपचं तर झालेलं आहे आमचं खाऊन वगैरे आलो होतो पाणीपुरी खायला आणि खाल्ली पावभाजी आणि पावभाजी आणि तवा पुलावमध्येच पोट एकदम गच्च झालेलं आहे आणि आता चाललो आहे आम्ही घरी आता आम्ही घरी चाललो डम्म पो पोट भरलेलं आहे आमचं पिहुनी आणि डुगुनी काय खाल्लेलं नाहीये काय खाल्लं तू वडापाव वडापाव खाल्ला आणि ग ग ग मॅशमेलोला ग ग ग म्हणती ती त्याला टेडी बेअर होता म्हणून टेडी बेअर खाल्ला तू छान होता पब्लिक प्लेसमध्ये व्हिडिओ काढायला थोडंसं अवघडल्यासारखं होतं कॅमेरा हातात धरला की सगळेजणं तोंडाकडं बघतात त्यामुळे मी जास्त शूट घेतलेलं नाही। तर आलेलो आहे आम्ही घरी आणि डुगू झोपलेला आहे कारण की त्याला सकाळी लवकर ट्युशनला जावं लागतं त्यामुळं तो झोपला आणि पिहू अजून जागीच आहे तिला झोपवते आता। तर आज स्वयंपाकाला होती सुट्टी बाहेरूनच आम्ही पावभाजी आणि तवा पुलाव खाऊन आलेलो आहे त्यातच पोटगच्च झालेलं आहे आणि डुगुनी पण पावभाजीच खाल्लेली आहे पिहू फक्त त्याचे पाव खाती
त्यामुळे मग आम्ही पाव एक्स्ट्रा मागवलेले, ए पण शिक एक्स्ट्रा मागवलेले. तर जेवण आमचं झालेलं आहे, तिला पण व्लॉगमध्ये यायचं आहे, पिहूला पण. तर कसं वाटलं तुम्हाला माझा हा छोटासा व्लॉग? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मग भेटू पुन्हा एका छानशा व्लॉग सोबत. तोपर्यंत काय बोलायचं? काय बोलायचं? काळजी घ्या. काळजी घ्या. बाय बाय. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट.